एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी खुलताबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय. आजच्या सभेपूर्वी अकबरुद्दीन यांनी वेगवेगळ्या दर्ग्यांना भेटी दिल्या, त्याचाच भाग म्हणून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचंही दर्शन घेतलं. त्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादमधल्या शिवसैनिकांनी यावर जोरदार टीका केली आहे. बघूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट. पुन्हा उघडली औरंगजेबच्या वादाची कबर. औरंगजेबच्या कबरीवर ओवेसींची फुलं. टीकेची झोड उठल्यानंतर एमआयएमची सारवासारव. औरंगजेब आणि वादाचं नातं तसं जुनंच आहे. मात्र एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादेत आले आणि औरंगजेबाच्या वादाची कबर पुन्हा उघडली. कारण ओवेसींनी थेट औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन तर घेतलंच, पण कबरीवर फुलंही अर्पण केली. त्यामुळे नवा वाद उफाळून आलाय. औरंगजेबाच्या अत्याचारांमुळं त्याच्या समाधीचं दर्शन घेणं सर्वच जण टाळतात. मात्र अकबरुद्दीन यांनी औरंगजेबाला नमन केल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जोरदार टीका केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय? तुम्ही त्या ठिकाणी दर्ग्यावर जा, जर्जरी पक्ष दर्ग्याची तिथे जा, बाकीच्या दर्ग्यावर जा. पण इथे तर एकही मुस्लिम समाज त्या ठिकाणी कधी नतमस्तक व्हायला जात नाही. आता आमचा उत्सव सुरू झालेला आहे, जन्मोत्सव सुरू झाला आहे संभाजी महाराज, आणि परवा दिवशी संभाजी महाराजचा जन्मोत्सव आहे, जयंती आहे. मग ह्या अशा कार्यक्रमाच्या आधीच त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक व्हायचं कशा करता? हैदराबादचे एक महाशय हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या शहेनशाह औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांचे हाल हाल करून त्यांना ठार केलं, ज्याने आपल्या सख्ख्या भावंडांची कत्तल केली, या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमका कोणता उदाहरण हे समोर ठेवू पाहताय? तर ओवेसी दर्ग्यामध्ये दर्शनाला गेले होते. त्याच परिसरात समाधी असल्यामुळं मुस्लिम धर्माच्या शिकवणीनुसार त्यांनी कबरीवर फुलं वाहिली अशी सारवासारव एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. काय हे की दर्गाला जेव्हा आपण जातो फक्त औरंगजेबची मजार तिथे आहे का खुलदाबादला? नाही, खूप मोठे मोठे दर्गा आहे आणि एक इतिहास आहे त्या दर्ग्यांचा. तर त्या दर्गांवर गेल्यावर असं नाही आहे की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकतं, इथे नाही आम्हाला जायचं असं नाही करू शकतं. म्हणजे धर्माप्रमाणेही आपको जिसकी खबर जहां पर मिलती है वहां पर आपको खड़े रह के आपको दुरुद शरीफ पढ़ना पड़ता. औरंगाबाद जवळच्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे. 3 मार्च 1707 रोजी मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्याच इच्छेनुसार सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात ही कबर झाली. लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे. औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची आख्यायिका आहे. याच दर्ग्यामध्ये हैदराबादच्या निजामासह इतर काही मुघल राज्यकर्त्यांच्याही कबरी आहेत. सध्या देशात भोंगे, नमाज, काशी मथुरा, ताजमहल आणि कुतुब मिनार यावरून वातावरण तापलंय. त्यातच ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं नव्या वादाला जन्म दिलाय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे